राहुल गांधींनी मध्यंतरी सावरकरांचा इतिहास काढला त्यानंतर सावरकर भक्तांनी गांधींचा सा इतिहास काढला मुळात नेहरूंचे वंशज गांधी कसे झाले असे प्रश्न विचारण्यात आले काही जण तर म्हणाले नेहरूंचं आडनाव देखील खरं नाहीये वास्तविक नेहरूंचं मूळ मुस्लिम असल्याचे व्हायरल मेसेजेस सोशल मीडिया आल्यापासून फिरतच असतात पण खरंच असं आहे का पंडित जवाहरलाल नेहरूंचं मूळ नक्की काय हे घराणं नेमकं कोणतंय आहे आणि नेहरूंवरून या घराण्याला गांधी आडनाव कसं मिळालं अर्थात या व्हिडिओतून सर्व व्हायरल मेसेजेसचा समाचार घेत आपण गांधी घराण्याचा इतिहास देखील पाहणार आहोत तर गांधी घराण्याचा इतिहास सुरू होतो काश्मीरपासून गांधी हे मूळचे कौल काश्मीर खोऱ्यात राहणारे काश्मीरी पंडित या घराण्यात पंडित राजनारायण कौल हे कवी होते त्यांनी सतराशे तेराच्या काळात काश्मीरचं वर्णन करणारा एक ग्रंथ लिहिला हा ग्रंथ त्या काळात बराच प्रसिद्ध झालेला त्या काळी मुघल सत्तेच्या गादीवर असणाऱ्या फारुख सियारला त्यांच्याविषयी माहिती समजली फारुख सियारनं राजनारायण कौल यांना दिल्लीत बोलावून घेतलं आणि त्यांचा सन्मान केला त्यांना दिल्लीच्या चांदणी चौकातील चा हवेली देऊन जहागिरी देखील देण्यात आली काश्मीरमधून आलेलं हे कौल कुटुंब दिल्लीत ज्या ठिकाणी राहायचं त्या ठिकाणी एक नहर होती या नहरवरूनच त्यांचं पडनाव नेहरू झाल्याचं सांगण्यात येतं ज्याप्रमाणे महाराष्ट्रातले शिंदे उत्तरेत जाऊन सिंधिया झाले त्याचप्रमाणे हे पडनाव पडल्याचं सांगण्यात येतं याच नेहरू घराण्यात जन्म झाला तो गंगाधर नेहरूंचा गंगाधर नेहरू ईस्ट इंडिया कंपनीच्या पोलीस खात्यात नोकरीला होते मात्र त्यांच्या नोकरीच्या काळातच चा उठाव झाला बंडाचा फटका ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी करणाऱ्या भारतीयांना बसू लागला त्यातूनच त्यांनी आपल्या पत्नीसह दिल्ली सोडलं आणि आग्रा शहर गाठलं गंगाधर नेहरूंना दोन मुलं होती मोठ्या मुलाचं नाव बनसीलाल आणि धाकट्या मुलाचं नाव नंदलाल आग्रा इथं राहायला आल्यानंतर गंगाधर यांना तिसरा मुलगा झाला या तिसऱ्या मुलाचं नाव मोतीलाल सर्वात थोरला मुलगा बन्सीलाल न्यायालयामध्ये लिपिक म्हणून काम करू लागला जो पुढे आपल्या कामाच्या जोरावर न्यायाधीश झाला मधला नंदलाल हा राजपुतानात खेतानी नामक राजाकडं मंत्री म्हणून काम करू लागला तो देखील पुढे जाऊन वकील झाला आपल्या दोन्ही भावांप्रमाणे मोतीलाल हा देखील वकिली पास झाला अठराशे त्र्याऐंशी साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून वकिलीचं शिक्षण घेतलं पण मोतीलाल अत्यंत हुशार होते साधारण अठराशे नव्वद साली मोतीलाल नेहरू आपल्या वकिलीच्या प्रॅक्टिसमधून महिना दोन हजार रुपये कमवत होते असं सांगण्यात येतं मोतीलाल नेहरूंचं कमी वयातच लग्नही झालं त्यांची पहिली पत्नी दगावली त्यानंतर त्यांनी स्वरूपा राणी यांच्यासोबत दुसरा विवाह केला स्वरूपा राणी आणि यां मोतीलाल यांना चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद साली पुत्ररत्न झालं त्यांचं नाव ठेवण्यात आलं जवाहरलाल अर्थात या वंशावळीवरून तुम्हाला कौल घराणं नेहरू कसं झालं आणि जवाहरलाल नेहरूंच्या पूर्वीची पिढी काश्मीरमधून दिल्लीत कशी आली हे लक्षात आलं असेल आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे नेहरू घराण्याचं गांधी घराणं कसं झालं अर्थात इथं महात्मा गांधींचा देखील संबंध येतोच महात्मा गांधींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारत एकवटलेला सत्याग्रहाच्या त्यांच्या भूमिकेवरून अनेक तरुण प्रभावित झाले होते याच तरुणांमध्ये एक तरुण होता जहांगीर घाडी यांचा नागू फिरोज खांडी फिरोज घडी हे पारशी समाजाचे पारशी समाजात आडनावाची प्रथाच नव्हती पुनावाला टाटा मिस्त्रीवाला अशा पारशी समाजातील आडनाव म्हणजे त्यांच्या कामावरून भौगोलिक स्थानावरून ठेवण्यात आलेली घांडी देखील असंच आडनाव फिरोज गांधींनी आपलं मूळ आडनाव महात्मा गांधींवरून प्रेरित होऊन गांधी असं केलं अर्थात फिरोज गांधी यांनी जेव्हा आपलं आडनाव घांडीवरून गांधी, गांधी असं केलं तेव्हा ते अगदी तरुण वयात होते आणि त्यांचा आणि इंदिरा गांधींचा दूर दूरपर्यंत संपर्क आलेला नव्हता पुढं फिरोज गांधी आणि इंदिरा नेहरू यांची ओळख झाली लग्न झालं आणि लग्नापूर्वीच्या इंदिरा नेहरू लग्नानंतर इंदिरा गांधी झाल्या अर्थात नेहरू नंतर हे घराणं गांधी घराणं म्हणून ओळखलं जाऊ लागलं फिरोज गांधी हे पारशी होते आणि नेहरू हे मूळचे कौल अर्थात काश्मीरी पंडित होते या पलीकडे नेहरू घराण्याचे मुस्लिम समाजाशी संबंध जोडणारे मेसेज म्हणजे सोशल मीडियावर पसरवण्यात येणाऱ्या अफवाच असतात बाकी अशाच कोणत्या घराण्याबाबत तुम्हाला प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका